सामाजिक, सांस्कृतिक, साहित्यिक, शैक्षणिक क्षेत्रातील भरीव कामगिरीमुळे लोकमान्यतेस पात्र ठरलेल्या आग्री यूथ फोरम या सेवाभावी संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या 19व्या भारतीय आग्री महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बुधवारी झाले. सन 2004 पासून अखिल भारतीय आग्री महोत्सव या समाज सोहळ्याच्या आयोजनास सुरुवात केलेली आहे. त्यानुसार 19व्या अखिल भारतीय आग्री महोत्सव 13 ते 20 डिसेंबर या दरम्यान डोंबिवली पूर्व येथील श्री संत सावळाराम महाराज म्हात्रे क्रीडा संकुलात रंगणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते आणि माजी मंत्री जगन्नाथ पाटील, ज्येष्ठ सामाजिक नेते दशरथ पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आले. तसेच आग्री यूथ फोरमच्या स्मरणिकेचे प्रकाशनही मान्यवरांच्या हस्ते झाले. अखिल भारतीय आग्री महोत्सव म्हणजे एक आनंदाची पर्वणी. या पर्वणीचा मनमुराद आनंद लुटण्यासाठी प्रचंड जनसागर या महोत्सवाला भेट देऊन मनमुराद आनंद घेत आहे. आग्री महोत्सव सोहळ्यास कौटुंबिक मनोरंजनाचे पॅकेज आहे. यामध्ये विविध प्रकारचे शॉपिंग, सांस्कृतिक कार्यक्रम, नृत्य, भजन, सामाजिक विषयांवर चर्चासत्रे आणि तरुणांसाठी मोठ्या मनोरंजन पार्कसह वादविवादाचा समावेश आहे. बँकिंग, इलेक्ट्रॉनिक्स, ऑटोमोबाईल्स, रिअल इस्टेट, ग्राहक वस्तू, पर्यटन, सौंदर्य प्रसाधने, फॅशन आणि हस्तकला यांसारखे 150 हून अधिक स्टॉल्स भरविण्यात आला आहे. या महोत्सवाच्या उद्घाटनावेळी माजी मंत्री जगन्नाथ पाटील, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ समितीचे अध्यक्ष दशरथ पाटील, माजी आमदार सुभाष भोईर, ठाणे जिल्हा बँकेचे संचालक सुरेश पाटील, आग्री कोळी मेडिकॉटचे दिनेश म्हात्रे, आग्री महोत्सवाचे अध्यक्ष गुलाबराव वझे यांच्यासह इतर पदाधिकारी आणि मान्यवर उपस्थित होते. समारंभाचं 7 दिवसाचं महोत्सवाचं उद्घाटन झालंय असं मी जाहीर करतो. उद्घाटन जाहीर करतो भाषणाध्यक्षाचं करतोय असं झालं आजच्या दिवसाचं सगळे चटून. आणि त्याचबरोबरीनं आपण मला आज भरपूर मान दिला. अनेक लोकांचं चांगल्या चांगल्या लोकांचा सत्कार करण्याचं आपण माझ्या हस्ते करून घेतला. पण त्याचबरोबर आग्री यूथ फोरमचे 19व्या अखिल भारतीय आग्री महोत्सवाचे ही स्मरणिका जी आहे तिचे प्रकाशन झाले असंही मी जाहीर करतो. त्यांच्या नावानं ही स्मरणिका आपण प्रकाशित केलेली आहे. छान सुंदर असं ही स्मरणिका म्हणजे अगदी 8-10 पानांच्या शिकून ती काढतात आणि छान सुंदर असं मासिक हे आपण तयार केलेलं आहे. या मासिकामध्ये किती अर्थपूर्ण असं माहिती आपण दिलेली आहे समाजाची, समाजातील सर्व जाणकारांची चांगल्या अशा प्रतिक्रियांची. त्यामुळे आपली जी मासिक स्मरणिका जी आहे त्यांच्या नावाचं जे मासिक जे म्हणूया तर हे अतिशय उत्तम झालेलं आहे. खरं म्हणजे आपण हे जास्तीत जास्त लोकांनी घडून ते वाचन करावं अशा प्रकारचा आपल्या या महोत्सवाला सुरुवात झाल्यापासून अगदी आत आल्यापासून आपण पाहतोय. अगदी माणूस किती पूर्वीच्या अगदी पूर्वजांना म्हणून महाराजांच्या काळापासून तेव्हापासून महाराष्ट्रामध्ये कसा काम करतोय आपण महाराजांना आणि त्यांच्या समकालीन तेव्हापासून त्या येणाऱ्या सर्व राज्यकर्त्यांना आणि मोठ्या लोकांना त्यांचा अभिमान वाटावा अशा लोकांचं आपण कशी साथ दिलेली आहे त्यांचं चरित्र फोटो आणि त्यांनी केलेले पराक्रम हे सर्व इथं या महोत्सवाच्या रूपानं तिथं आल्यानंतर दिसतात. मला गुलाबाजीनं सांगितलं की या बाजूला शिकून उत्सुकपण आहे बरोबर आहे. तसं आपल्याला ते आवडता विषय आहे ना. अभिमंताचा मत्स्य हा अतिशय आवडता विषय आहे. त्यापेक्षा इथं प्रत्येक गोष्टी जर आपण पाहायला गेलो तर या महोत्सवामध्ये आल्यानंतर चांगला आनंद मिळणार आहे.